एवढा आपलो
साठवून जसं का हा जो पाटलाचा ओके पाटलाचा लंबा साहेब पाटलाचा लंबा साहेब म्हणते काय पाटलाचा लंबा अशी मग बघायला किती लंबाचा लंबा बरोबर पाटील आपला फक्त स्वेच्छा उतरण बांधाचा बांधाचा आहे पाहिलं पाहिजे एवढ्या लोकांना ते तुमच्या बांधाचा बांधाचा आहे म्हणतील त्याचा लंबा आहे आता सांगा मी गरीब माणूस माय बाबा चलाची झोपडी लहानची झोपडी तर माझी लहानच राहील ना आता बाप उभे पाटला जाय एवढा मोठा वळा ऐकत्या बहिण एवढं मोठं बाबाच्या विसरवलं त्याचा लंबा हा मी तुम्ही पाटला आवाज मारतो हो द्या पाटील तरी आलास का दोस्ता भरपूर आहे नाही तर पद्धत आहे का नाही विचार असं भंडारा जिल्ह्यामध्ये पद्धत आलास ना आली का तुम्ही बायको नाही मान नोकर आला तुझ्या खाद्यात माफी करू अरे पण विचारण्याची पद्धत आहे बाबा आल्या का बरोबर आली का तुमची पद्धत आल्या का खाल्ल्या का न जात्या का नक्की भंडारा जिल्हे ए आली ना तुझी पत्नी आली कुठं आहे इकडे आलो चिखलीच्या चिंपटा भुगा तोड्या दिसत नाही हो मला दिसते ना नाही तुला दिसत नाही का दिसून राहिली बायको पाटला तुझी बायको कोठ आहे कोठा आहे ती बायको झोडते कोटच्या शास्त्रामध्ये गेली या नवऱ्याने मात्र हेमट लांबे सुदर्शन म्हणतो पण नाही सुद्धा बहीण मान काय समजते मला वाटलं माझ्या बाजूला माझी बायको उभी आहे म्हणून मग तू काय त्या पाटलाच्या घरामध्ये फसलीस तर मी बाथरूमला गेली होती बाथरूमला गेली बाथरूम मला वाटलं माझ्या बाजूला माझी बायको उभी आहे म्हणून असेल म्हणलो आणि हे आहे म्हणून सांगलो तर पाटील केव्हा सांगते ती या बहीण चांगला झाला याच्यानंतर लक्षात ठेव याच्यानंतर अशी गर्दी करशील नको पाटील आला चांगला झाला तर एक काम कर आता ज्या कामासाठी आणला हो तो काम करायला बायको हो का हो तुला दाखवायला लागत याच्यानंतर तरी हे आपले डोळे नाही तर नाही डोळेच हो आपली बायको कोणती म्हणून ओळखून घेत जा ओळखतो नाही तर चांगल्या ठिकाणी मी काय म्हणतो काय म्हणतो मानावच्या झोडावच्या तुले पहिले सांगलो घरामध्ये आपतो तुम्हाला ह्या चौचौक ह्या चार चौकामध्ये माई वरत वरत ठेवतील आपली खालत खालत ठेवली बरोबर आहे म्हणून म्हणतो काय म्हणतो पाटलाच्या बालीवर पाटलीच्या बालीवर दयाचे माठ घेणे बाजाची वाट दयाचे माठ घेत बाजाची वाट जाते ना पाटला माय बाईक गेली कसा पाहिजे लमच्या सकणाऱ्या कसा करते आलू बोलिया लमच्या लेट खजुरा बायको राहिलाच रे लमच्या आपलं हा तुला माहित आहे माझी लहानची झोपडी आहे माझ्या घरी इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक नाहीये नाही कालच नाही का त्या लाईट मिळत नाही का खंबा आणला उभा केला खंबा आणला हो उभा केला हो आहे का तुझ्या जोड सातवीच्या वय हो आहे ना आणलं तर तुम्ही फेस टाकून ते म्हणजे याले सांगलं मोठ्या नाकार माय बायको गेली म्हणलं बोलून गेली हे त्या बहिण मग गेटवर निघू काही गेट वगैरे पाहणे येते तिला पहिले सांगलो माई वर तर ठेवून आपली खात पण नाही ऐकत ए नाही ऐकून राहिली त्याच्या बहिण जय दुर्गमा जय श्यामा जय चालूमा जय संतोषी मा माझ्यासाठी झाली मार खाल पडते मी म्हणलो माय बायको गेली की या बहिण माई येते एवढ्या उभी आहे एवढ्या लोकांसमोर माय पद्धत नेहमी करतेस का मग काऊ नाही गेलीस तू एकटी नाही जाणार एकटी जाणार नाही हे गोष्ट करत हे पाटील ए राधा इकडे हे असे काम तोंड कुचकिया कुचकते राहिला तो बाळाचा खेळ लागला पांगून म्हणून काय म्हणतो याच्यानंतर तरी सुधारशील का कशी काय जाऊ बाजारला जाऊ मी काय म्हणतो ऐकतेस
आणि एकांदा गेला गेला हो आमचे शाहीने माणसं काय करतात सोडून देते मारून देतात हा आणि तो शरण त्या पंडीमध्ये भरून देतात भशान कटामध्ये जेव्हा ते पंडी वापस येते त्या पंडीचा एक चाक काढून ठेवतात ठेवतात कशासाठी कशासाठी संसाराच्या गाडीचा दोन चाक म्हणजे नवरा आणि बायको मधला एक गेला प्रतीक दाखवासाठी त्या पंडीचा एक चाक काढून ठेवला जाते अरे संसाराचा ओझा वाहता वाहता या पंडीचा चाक एक गेला रे या नवरा किंवा बायको मधला एक जण गेला ते दाखवासाठी त्या पंडीचा चाक काढला आहे म्हणतो काय म्हणून ते संत म्हणतात की पशु पक्षी किटके किती पग मेळ करून राहती अरे आपत्ती येता कोणती अति सर्व दुनिया धावती त्या पशु पक्षाला अक्कल आहे आणि तू बायको होस माझी जीवन आहे आणि म्हणून जीवन जग सुखान गुरु सुबान आणि म्हणून म्हणतो काय कवी मावशी तर काय नाही मावशी तर काही येत का नाही तर ते आऊला घेऊन जा कोणता आऊ आहे नाही तर मग मी येतो मी आऊ नाव नाही काय ओळखत का नाही मी ओळखते ओळखते पण मी माझ्या भावाला घेऊन जायचं हो का आपल्या भावाला अरे तोही नाही येत सर जाऊ दे मी आहोत तुम्हाला घेऊन जाईल येतील ना हा काय झाली एक काम करते गोपिकेची साथ घेते आणि बाजारची वाट घेते चाल कया चल बाई काय करू आपलं त्या धंद्यावर पोट पाणी आहे तो धंदा केलाच पाहिजे चल मग एक काम करते त्या राजेची वाट घेते जाते हाय गोपिका श्री कृष्ण
तुझ्याकडेच आली होती माझ्या काय आणि कशा लागा अग मला सोबत कोणीच नाही ना कशा करता जायचू तिकड्याकरता काय माझं पण तसंच झालं आज की नाही मला जायचंय चीज भवनला आणि माझ्या घर एवढं काम पडले आज मशीद भवनला जाई विकायला नाही गेले पण मला सांग आपण दोघात पाहिजे झाली भरपूरची वाट आहे आजकालचे जवान जवान पोरं Thank you.
बाजारच्या केली तुझी फोनच आणि मला सांग बाजार मधलं काय घेतली? अगं मी काहीच नाही घेतली ग, जायचं बाजारला चाललं जाऊ, बाजार झालं कशाला बाजारला जायचं, घरला जायचं, पण मी एक तहा करू काय चिंधवांचा सुंदरच एखादा हॉटेल बघू चांगला रास्ता करू बाजारची चालू आला खांद्यावरी आमचा राऊंड समाप्त होत आहे. आमच्या प्रतिस्पर्धी शाहिरा सोनताई गायधने या विचार मंचकावर आपले विचार सादर करतील, तर आमचे ज्येष्ठ बंधू आऊ भाऊ त्यांचा परिपूर्ण नाव येत नाही, आऊच नाव येते मला, तर यांच्याकडून माझ्या मंडळाला 151 रुपयाचं प्राईज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद, माझ्याकडून त्यांना सत्यश प्रणाम. त्याचप्रमाणे सिद्धार्थ पाटील न्यू वैशाली यांच्याकडून मंडळाला 101 रुपयाचं प्राईज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश प्रणाम. अगं ए काय ग चाललं माझ्या लाडाचं सोनूने? हॅलो, सार्वजनिक मंडळी निमित्त उत्सव बाजारचा संगाव.